हे लायन्स इंटरनॅशनल आहे. निवडून आल्यावर परत एकदा निवडायला लावतात आणि परत एकदा निवडायला लावतात. आणि या कसरतीवरून ताऱ्याची कसरत करता करता आज एक हा दिवस आला आहे. या डीजी इलेक्ट म्हणून ही पदवी आज मिळालेली आहे. त्यासाठी सर्व माझ्या मित्रांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. सर्व 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्स, सर्व 2 इंटरनॅशनल 5 इंटरनॅशनल डायरेक्टर्स सर्वांना मी शतशः धन्यवाद देतो. चंद्रजी शेट्टी, आपल्याकडून मला बरंच काही शिकायला मिळालं. हा माणूस संत आहे. कधीही मी यांना कुठल्याही प्रकारचा राग व्यक्त करताना पाहिलं नाही. चंद्रजी, मला हीच बुद्धी आपल्याकडून मिळावी अशी मी आपल्याकडून आपल्याला प्रार्थना करतो. आणि पुढील वर्षी पूर्ण गायडन्स मला लागेल. लायन राजूजी, इंटरनॅशनल डायरेक्टर, मैंने आपको सवाल पूछा कि आप डिस्ट्रिक्ट गवर्नर कब हुए थे, तब आपने बताया 2010-2011 और अभी है 2016-2017. ओनली इन 6 ईयर्स ही बिकम इंटरनेशनल डायरेक्टर. फ्रेंड्स, वी हैव टू लर्न फ्रॉम हिम. ये नहीं कि हम कितने साल से मेहनत कर रहे हैं, हम कितने जल्दी उस पायदान पर पहुंचे हैं, उसको कहते हैं लीडरशिप. हैट्स ऑफ टू यू सर. संदीप जी, मालूम क्या स्पीच दिया आपने? हम तो कॉर्पोरेट है, आप कॉर्पोरेट के ट्रेनर हो. वाह, क्या बात है. प्रत्येक गोष्ट आपलं कौतुक जबरदस्त त्यांनी केलं. रमेश भाई शाह, इनोव्हेटिव्ह वाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, तुम्ही काही पण इनोव्हेशन वाटलं तर मला शेअर करा, म्हणजे आपण पुढच्या वर्षी ते करू शकतो. मी आपलं अभिनंदन करतो. ओमप्रकाशजी पेठे, काय हा माणूस, एका वर्षात काय करू शकतो आपण हे त्यांनी मला दाखवून दिलं. सगळ्यांना ओरिएंटेशन 50% आणि सध्या वेळी कसं निवडून यावं हे तुमच्याकडून शिकायला पाहिजे. मित्रांनो, 100व्या वर्षी 100-101 शिकागोला कन्व्हेन्शनसाठी मला जायला मिळेल हे मी जेव्हा 2005 लायनिझम जॉईन केलं तेव्हा मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. परंतु देवाने मला हे दिलं, हे आशीर्वाद दिला. याचं कारण फक्त मी डीजी नाही यावर्षी, तर आपण सर्व डीजी आहात. आणि शिकागोला माझ्यातर्फे आपण सर्व शपथ घेणार आहात आणि पूर्ण वर्ष मला आपला सपोर्ट, आपले आशीर्वाद आणि आपलं गायडन्स मला नेहमीच लागणार आहे अशी मी आपणास विनंती करतो. मित्रांनो, कॅबिनेट फीज पुढच्या वर्षी आपल्या बऱ्याच जणांनी ऐकलेली आहे. त्याचा पूर्ण मोबदला, अतिशय सुंदर वर्ष आपलं जाईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. कॅबिनेटचा जमा खर्च अतिशय पारदर्शक जमा खर्च हा असेल. लायनिझमने दिल्याप्रमाणे किती दिवसापूर्वी द्यायचा त्याप्रमाणे आम्ही तो सादर करू. आता वेळ आली आहे माझी पुढची टीम मी आता डिक्लेअर करू इच्छितो. अतिशय यंग आणि डायनॅमिक टीम आपल्या समोर मी सादर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, या टीममधले माझे 2 मित्र माझ्यासोबत नेहमी असणार आहेत, ते म्हणजे रमेशभाई शाह आणि ओमप्रकाशजी पेठे. आपलं वर्ष चालू झालेलं आहे असं समजायला आपण हरकत नाही. आता मी जाहीर करतो, कॅबिनेट सेक्रेटरी अतिशय नम्र स्वभावाचा, कधी तुम्हाला वाटलं तर तुम्ही कधीही त्याला विचारू शकता असे रवींद्रजी सातपुते, लायन्स क्लब ऑफ अकोलेचे अकोले सफारचे. कॅबिनेट ट्रेझर अतिशय नम्र स्वभावाचा, म्हणजे त्याला बघितल्यावर इतका आनंद होतो. प्रवीण गुलाटी, लायन्स क्लब श्रीरामपूर. प्रवीण आपलं
आपला हिशोब फार चोख ठेवायचा आहे बरं का, अतिशय ट्रान्सपरंट. कधी कोणी विचारलं तर आपल्याला दाखवता यायला पाहिजे. मी प्रवीणला विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. सुभाषजी गुलाटी यांचे ते चिरंजीव आहेत, पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, नेक्स्ट सुभाषजी गुलाटी. त्यानंतर मी बोलू इच्छितो ॲक्टिव्हिटी चेअरपर्सन, अतिशय ॲक्टिव्ह लायन विजय साडा, अतिशय ॲक्टिव्ह. आपण विजय भाऊ आपण यावेळेस मार्क देणार नाही, आपल्याला माहिती आहे आपण ग्रेडिंग करणार आहोत. आजकाल शाळेमध्ये पण मार्क दिले जात नाही, त्यामुळे आपण ग्रेड्सप्रमाणे आपण बेस्ट प्रेसिडेंट, बेस्ट क्लब सगळे अवॉर्ड्स ग्रेडप्रमाणे देणार आहोत. त्यानंतर मी बोलू इच्छितो पब्लिक रिलेशन ऑफिसर, अतिशय जिने ज्या व्यक्तीने लायनिझमसाठी आपलं सर्वस्व दिलेलं आहे, नेहमी मोठमोठे डोनेशन त्या देत असतात, आशा ओसवाल मॅडम, लायन आशाजी ओसवाल, लायन सर सारसबाग यांचे त्या मेंबर आहेत. त्यांना बघितल्यावर आपल्याला अतिशय वेळेवर आपली डिरेक्टरी मिळेल याचं यात सांगण्यास कुठल्या प्रकारची शंका नाही. त्यानंतर सह्याद्री, आपला रिजन, आपला डिस्ट्रिक्ट हा सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे, त्यामुळे लायन सह्याद्री याचे एडिटर लायन हरजितजी वधवा, लायन्स क्लब ऑफ नगर अहमदनगर, कृपया लवकर आलो हरजितभाई. अतिशय सुंदर असा एडिशन आपल्याला सह्याद्री आपल्याला मिळणार आहे. आणि माझ्या मते त्यांनी मला आधीच सांगितलेलं आहे की जितके एडिशन आपल्याला काढायचे असतात तितके सर्व मी काढणार आहे. आता मी बोलू इच्छितो साईट फर्स्ट लायन श्रीनिवासजी भंडारे, सर्वांना चांगलं साईट देण्याचं काम आपण करूया. आता वेळ आलेली आहे रिजन चेअरपर्सन, त्याच्यापूर्वी माझी अर्धांगी सुनीता मालपणी ही देखील टीममध्ये असणार आहे, त्यामुळे तिला मी पुढे येण्याची विनंती करतो. कॅबिनेट सेक्रेटरी, एक योगायोग मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येकाचं नाव हे एस पासून आहे. आता मी इथे लिहिले तेव्हा मला राजेशभाई मेहताने सांगितलं की गिरीशभाई हे असं झालं ना, तुम्ही निरीक्षण केलं का, तर आता बघूया आपण. कोपर नगरमधून नगर रिजन संदीपजी कोळते, ते आता सिंगापूरला गेलेले आहेत. त्यानंतर नाशिक रिजनमधून लायन सचिन शाह, एस, अतिशय यंग, डायनॅमिक, अतिशय स्मार्ट. मला नक्की खात्री आहे की नाशिक रिजन हा जबरदस्त वाटचाल करणार आहे. त्यानंतर पुण्यामधून पुन्हा एसवरून श्रेयस दीक्षित, श्रेयस आता तूच वरती येणार आहे त्यामुळे फार जोरात प्रश्न मला विचारले जाणार नाही. त्यानंतर परमानंद शर्मा, परत एस, परमानंदजी शर्मा हा माणूस मला कधी पण काही कार्य असेल तर मला फार मदत करतो. सुनीता चिटणीस, परत एस, लायन्स क्लब ऑफ कोथरूड आलेल्या, त्या पण ब्लॅक ब्लेझरमध्ये आलेला आहे. त्यानंतर सुनील जाधव, PCMC रिजन, PCMC मावळ. संतोष सोनावणे, लायन्स क्लब सातन सफाय. आणि अर्थात माझी पत्नी तिचं पण नाव एस वरून आहे, सुनीता मालपाणी, त्यामुळे सर्व एस आहे. मित्रांनो, आपण पाहिलं असेल की सगळे हे मानव आहेत, मनुष्य आहेत, त्यांच्याकडून किंवा माझ्याकडून आमच्या टीमकडून चुका होऊ शकतात, होतील, परंतु या चुका तुम्ही तुमच्या तिसऱ्या मित्राला सांगण्यापेक्षा आम्हाला डायरेक्ट सांगितल्या तर फार बरं होईल, कारण की त्याच्यावर रिॲक्शन, त्याच्यावर ॲक्शन आपल्याला घेता येईल. आपण ऐकलं होतं की जसा राजा तशी प्रजा, परंतु जशी प्रजा तसे सगळे राजा, त्यामुळे आपण आम्हाला किती कोऑपरेशन द्याल त्यावरून आपली पूर्ण टीम तसं काम करेल. याच्यानंतर लवकरच आपण पुढची टीम जाहीर करूया, जसं जसं वेळ येईल तसं. मी पुनश्च
आपल्या या सगळ्या नव्या टीमचं अभिनंदन करतो, आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जोरदार ट्रायलने प्रक्रिया करून त्यांचं स्वागत करावं. पुन्हा मी संग्रहवीर शेट्टी यांना युवा वंदन करतो. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लायन्स. थँक्यू, वेलकम.